सूत्रसंचालक, एका कार्यक्रमातील स्पर्धक, लेखक, गायक अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारा आणि वेगळे सिनेमे करणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना। वयाच्या 35व्या वर्षी आयुष्मान हा एक यशस्वी अभिनेता आहे। अगदी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत आयुष्मानने मजल मारली आहे। लैंगिक शिक्षणा बाबतीतही आयुष्मानने ठाम मत मांडलं आहे। त्याच्या पालकांशी लैंगिक शिक्षणाविषयी झालेल्या संवादाबाबत आयुष्मानने खुलासा केलाय। मी हस्तमैथून करत असल्याचं वडिलांना कळालं होतं असं आयुष्मान सांगितलंय। एका मुलाखतीत तो बोलत होता, पालकांशी कधी लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावर तुझं बोलणं झालं आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर आयुष्मान म्हणाला, वडिलांशी एकदा या विषयावर संवाद झाला होता, मी हस्तमैथून करतो हे वडिलांना कळालं होतं, हे सारं काही सामान्य आहे असं त्यांनी मला म्हटलं होतं, या वयात हे होत असतं असा खुलासा आयुष्माननं केला आहे। लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावर अधिक बोलताना आयुष्मान म्हणाला, चित्रपटांच्या माध्यमातून आपण कितीही म्हटलं लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, परंतु ही बाब तितकीच खरी आहे की आई वडिलांशी या मुद्द्यावर भाष्य करताना काहीसा संकोच वाटतो, किमान आपल्या देशात तरी अशीच परिस्थिती आहे असं आयुष्माननं स्पष्ट केलं। कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन।